नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज बँक निफ्टी इंडेक्समध्ये 124 अंकांची तेजी आहे आणि बँक निफ्टी इंडेक्सचं फायनल क्लोजिंग 44,336 आलेलं आहे. निफ्टी इंडेक्स पण 35 अंकांच्या वाढीसह 18,633 क्लोज झालाय. मित्रांनो, मार्केट पाठीमागच्या काही दिवसापासून मोमेंटम मध्ये आहे आणि हा मोमेंटम सध्याला बाय ऑन डिप साठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी देताना दिसून येतोय. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसामध्ये बँक निफ्टी इंडेक्सला 44,000 एक जबरदस्त रेजिस्टन्स फेस करत होता आणि बँक निफ्टी इंडेक्सनं हा रेजिस्टन्स जसा ब्रेक केला तसा बँक निफ्टी इंडेक्स 44,500 या ठिकाणी आलेला दिसून येते. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये नवीन मोमेंटम येण्यासाठी मार्केटमध्ये डिपची गरज आहे. मित्रांनो, जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे किंवा जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स 44,000 वरती आहे तोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स वर फक्त बुलिश व्यू ठेवायचं आणि बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट बनवायचं असेल, मार्केटमधून पैसा मिळवून घरी घेऊन जायचं असेल ऑप्शन बाईंग मध्ये, तर एक गोष्ट तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल, तुम्हाला मिनिंगफुल डिप जे मार्केटमध्ये मिळतील ह्या डिपमध्ये जर एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर ऑप्शन बाईंग केलं कॉल साईडला तर एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळेल. मित्रांनो, जे मार्केट बुलिश असतं, जे मार्केट अपट्रेंड मध्ये जातं, ह्या अपट्रेंडच्या मार्केटमध्ये पैसा बनवणं हे सगळ्यात अवघड काम मानलं जातं. कारण का, या ठिकाणी ऑप्शनचे प्रीमियम बिलकुल वाढत नसतात, कारण का वीकचा डाऊन झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो, कॉल ऑप्शन बाय करून जर इथून पुढे तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी कंपल्सरी युज करणं गरजेचं आहे आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बुधवारीसाठी परत तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी काय करायचे या ठिकाणी युज करायचे. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा ऑप्शनचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये 44,000 या स्ट्राईक प्राईजला जबरदस्त पुट रायटिंग झालेलं आहे. 44,200 या स्ट्राईक प्राईजला पुट रायटिंग झाले, त्याचबरोबर 44,300 या स्ट्राईक प्राईजला देखील पुट रायटिंग झाले. बँक निफ्टी इंडेक्स साठी 44,500 या स्ट्राईक प्राईजला सध्याला रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स मार्केटमधून जर बाहेर निघाला तर बँक निफ्टी इंडेक्स जरूर मित्रांनो 700 ते 800 पॉईंट अजून हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करेल आणि बँक निफ्टी इंडेक्स लवकरच 45,000 सलामी द्यायची तयारी करतोय असं क्लिअरली हा डेटा सजेस्ट करतोय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मिड मार्चला मार्केटनं जो 38,800 लो तयार केला, इथून बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो वन वे कुठलाही डीप न येता मिनिंगफुल 44,500 पर्यंत येऊन पोहोचलाय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये लाईफ टाईम हाय तयार केलाय. ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये लाईफ टाईम हाय तयार होतो त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होण्याची खूप जास्त शक्यता असते. मार्केटमध्ये पुढील काही दिवसामध्ये जर कुठला निगेटिव्ह इव्हेंट घडला, काही निगेटिव्ह न्यूज फ्लो जर मार्केटमध्ये क्रिएट झाला तर त्या कंडिशनला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जे काही सेलिंग येईल हे साधारणतः 1,111 पॉईंटचं सेलिंग गेलं बँक निफ्टी इंडेक्स साठी काही देखील अवघड नाही. पण मित्रांनो, हे जे मी सिनारिओ सांगायला लागले हा उद्याचा नाहीये, मे बी पुढील आठवड्यामध्ये हा सिनारिओ क्रिएट होऊ शकतो. सध्या तुम्हाला मार्केटवर फक्त बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची आणि सगळ्यात महत्वाचं मी ज्या लेवल सांगतोय ह्या लेवल नीट नोट करून ठेवायचे आणि आपल्या चार्टवर लावून ठेवायचे, त्याशिवाय मार्केटमध्ये तुमचा पैसा बनणार नाही. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा जर डेटा बघितला तर निफ्टी इंडेक्स पण गॅप ऑफ ओपन झाला. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स असू द्या, निफ्टी इंडेक्स असू द्या, जे गॅप ऑफ ओपन झालं हा गॅप अजूनपर्यंत दोन्ही इंडेक्सनं सस्टेन केलेला आहे, हा गॅप अजूनपर्यंत फिल झालेला नाही. त्यामुळे बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्स जरूर एकदा हा गॅप फिल करायला किंवा 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट करायला येऊ शकतात आणि हे येण्याची शक्यता मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी मार्केटमध्ये तयार राहावं लागेल. मार्केटमधून जर पैसा बनवायचा असेल ना तर मार्केटवर कधीही बुलिश किंवा बेरिश बायस व्ह्यू ठेवून मार्केटमध्ये येऊ नका. मार्केट जसं लेवलला रिॲक्ट करेल तसं तुम्ही तुमचा मार्केटमधला व्ह्यू चेंज करा, त्या ठिकाणी बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतो. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचं जर 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज बघितलं तर ते 18,400 आहे, म्हणजे मार्केट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पासून खूप वरती ट्रेड करते. त्यामुळे मला एक अपेक्षा आहे की या 1 ते 2 ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स जरूर 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला यायला पाहिजे. तिथून जर मार्केटवर व्ह्यू बुलिश ठेवला तर एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळेल, मार्केट गॅप ऑफ ओपन होऊन झालं तर त्या ठिकाणी कमी रिवॉर्ड मिळणार आहे, एवढं काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजचा जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट तुम्ही जर काळजीपूर्वक थोडं छोट्या टाइम फ्रेमवर साधारणतः 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स असू द्या, निफ्टी इंडेक्स असू द्या, हे सगळ्याच्या सगळे साईडवेज रेंजमध्ये या ठिकाणी अडकलेले दिसून येतील. साधारणतः निफ्टी इंडेक्स साठी जी रेंज तयार झाली होती 18,580 ते वरती 18,640, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी निफ्टी इंडेक्स मध्ये पैसा बनणं अवघड आहे. म्हणजे मार्केट तर गॅप ऑफ ओपन झालं, मार्केट तर हायर साईडला आलं नाही असं नाही, पण मित्रांनो मार्केट पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशन पासून ह्या रेंज मध्ये ट्रेड करत आहे आणि इथून पुढचं मार्केट सेम असंच राहणार आहे. मार्केट जर आता 19,000 जाणार असेल तर मित्रांनो मार्केट या पद्धतीनं वर जाणार नाही, मार्केट मोस्ट ऑफ टाइम गॅप ऑफ ओपन होईल, मार्केट रेंज मध्ये राहील, मार्केट गॅप ऑफ ओपन राहील, मार्केट डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करेल, परत मार्केट गॅप ऑफ ओपन होईल. ही पॉलिसी येणाऱ्या कालखंडात निफ्टी इंडेक्स मध्ये राहणार आहे, त्यानुसार ट्रेड प्लॅन तयार केला.
बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये पण तीच कंडिशन आहे. मार्केट पहिल्या 30 मिनिटाचा जो लो तयार केला, दिवसभर तो लो ब्रेक केला नाही, पहिल्या 30 मिनिटाचा बँक निफ्टी इंडेक्सचा जो हाय आहे तो मार्केटनं ब्रेक केला नाही. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स पण ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या रेंजमध्ये 250 पॉईंटच्या रेंजमध्ये दिवसभर ट्रेड केलेला आहे. या ठिकाणी देखील बघितलं बँक निफ्टी इंडेक्स छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होता, इथं बघितलं बँक निफ्टी इंडेक्स छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होता, इथं बघितलं बँक निफ्टी इंडेक्स छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होता आणि इकडं पण पाठीमाग बँक निफ्टी इंडेक्स छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्सला तुम्हाला रेंज बघून ट्रेडिंग करावं लागेल आणि ही रेंज ज्या वेळेला मार्केट ब्रेक करेल त्याच वेळेला बँक निफ्टी इंडेक्समध्ये 250-300 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला प्रॉपर भेटू शकते. पण तिथं पण तुम्ही प्रॉपर डेल्टा बाय केला असेल तरच पैसा बनेल, अदरवाईज पैसा तुमचा बनणार नाही. मग मित्रांनो अशी कंडिशन असेल तर बँक निफ्टी इंडेक्सवर, निफ्टी इंडेक्सवर उद्या बुधवारच्या ट्रेडिंग सेशनला एक्झॅक्ट आपल्याला कुठून मार्केटवर बुलिश किंवा बेरिश क्यू ठेवता येईल. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं आपला युट्यूब चॅनल जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत शेअर करा. मित्रांनो मी तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न, प्राइस एक्शन असेल, त्याचबरोबर चार्टिंग टेक्निक असेल, ह्याच्यावरती डिटेलमध्ये प्रत्येक चार्ट पॅटर्नवरती व्हिडिओ बनवून टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ह्याचा व्हिडिओ जो आहे तो 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये लवकरच तुम्हाला युट्यूबला बघायला मिळेल. त्यामुळे युट्यूबला जरूर लवकरात लवकर काय करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 44,569 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्सवर बुलिश व्ह्यू ठेवू नका. बँक निफ्टी इंडेक्स इथून जर वरती निघाला तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स स्पॉट प्राइसवर कमीत कमी तुम्हाला 150 ते 200 पॉईंटचा एसएल जो आहे तो काय करावा लागेल, या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. हा एसएल 150 ते 200 पॉईंटचा देतोय, हा स्पॉट प्राइसवर देतोय. कशासाठी देतोय? हा तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवण्यासाठी देत नाहीये. हा एसएल मित्रांनो तुम्हाला बाय ऑन डिप साठी आहे, म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या क्वांटिटीने ट्रेड करून त्या ठिकाणी एक मोठा एसएल घेऊन ट्रेड करा, तुम्हाला बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळेल. पण मी जर कॉल दिला ग्रुपला तर तो 22 पॉईंटचा एसएल असेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स 44,890 आणि त्यानंतर 45,000 हे पॉसिबल टार्गेट येऊ शकतं. बँक निफ्टी इंडेक्सला 44,138 वरचा प्रत्येक डिप तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी बाय करायचंय आणि बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 44,000 खाली क्लोज होत नाही कमीत कमी 30 मिनिटं तोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्सचा पुट ऑप्शन बाय करायचा, या ठिकाणी तुम्ही विचार करू नका. त्यामुळे बँक निफ्टी इंडेक्स बाय ऑन डिप 44,138 वरचा प्रत्येक डिप लॉंग साइड साठी कन्वर्ट करा, त्या ठिकाणी बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळेल. दुसरा निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स मध्ये पण मित्रांनो 18,666 वरती मार्केट निघालं का, कॉल ऑप्शन बाय करायचं आहे. 18,769 आणि 18,800 हे पॉसिबल निफ्टी इंडेक्स साठी टार्गेट ओपन आहे. निफ्टी इंडेक्सला पण बाय ऑन डिप करायचं आहे, 18,541 वरचा प्रत्येक डिप बाय करा, या ठिकाणी पण बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळेल. मित्रांनो निफ्टी इंडेक्स बँक निफ्टी इंडेक्सवर शॉर्ट पोझिशन घेणं, पुट ऑप्शन बाय करून बसणं खूप वेळ हे सध्याच्या सिस्टममध्ये बसत नाही, त्यामुळे डिपमध्ये बाय करा, बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो मिळेल. धन्यवाद, थँक्यू.